मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत, गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे बदल करा, तरच तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबत भरभराटी राहील, नाहीतर माता लक्ष्मी नाराज होईल. तर आपल्याला आपल्या घरातून नेगेटिव्ह ऊर्जा अगोदर काढायची आहे सुखसमृद्धी येण्यासाठी. तर तुमच्या घरात या वस्तू आहेत का? अगोदर तुम्ही जाच करा, आपलं घर बघा की आपल्या घरात कुठल्या नेगेटिव्ह ऊर्जा आहेत, की जेणेकरून त्या कारणाने आपल्या घरात भांडणं होत आहे, नेगेटिव्ह ऊर्जा राहते, घरात बरकती नाही आहे, वारंवार छोट्या छोट्या गोष्टांनी कारण नसताना भांडण वादविवाद होत आहे, या वास्तुदोष आहे, या पितृदोष आहे, तर कसल्या कारणांनी घरात आपले भांडण होत आहे आणि घरात बरकती का नाही आहे, तर हे तुम्ही जाणून घ्या. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की गुढीपाडवा हा दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. नवीन वर्ष नवा उत्साह, नवीन चैतन्य घेऊन येते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकणार. तर जाणून घेऊया, गुढीपाडव्या साजऱ्या करण्याआधी कोणता वास्तुदोष बदल करायचा आहे, घरातून कोणत्या नेगेटिव्ह ऊर्जा, जेणेकरून घरात नेगेटिव्ह ऊर्जा आहेत आणि घरात कटकट होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा भारतातील इतर राज्यांमध्ये उघाडी, युगादी, नवरेह, चेटीचंड म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानलं जातं. या नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत. गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुखसमृद्धी धन प्राप्ती होईल, घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होतील, तर देवघर ईशान्य दिशेलाच असावे. ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दिशे दक्षिण ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते. ईश्वरीय जी शक्ती आहे ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे की जिथे दिवसभर काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल. गुढीपाडव्याच्या दिवशी खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता देवाला ताजी फुलं गुढीपाडव्याच्या दिवशी व्हावी. त्याआधी तुम्ही जर तुमच्या घरात देवाची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती हे विसर्जन करून द्यायचे, काही तुटलेले फुटलेले सामान असेल, काही रिकाम्या वस्तू असेल, गठोडे पोटले कुठे बांधून पडलेले असतील, या तुमचे इलेक्ट्रिकल वस्तू काही इलेक्ट्रिकल ज्या वस्तू चालत नाही आणि वर्ष पुराण्या तुमच्या बंद पडलेल्या आहे, घडी बंद पडलेली आहे, घडी सर्वात अगोदर जर बंद असेल तर त्याच्यात सेल टाका आणि काही कामाची नसणार तर ती घडी तुम्ही बाहेर टाका. जर तुमची घडीच तुमच्या घरामध्ये बंद आहे तर तुमचे सर्व कामं बंद होत आहे, म्हणजेच अडथळा येत आहे, त्या कामाला तुमचा अडथळा नयव म्हणून तुम्हाला घरातून या वस्तू काढून टाकायच्या आहेत. तर कुठल्या वस्तू काढून टाकायचे? देवाची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती, निर्मल्यामध्ये वाहत्या पाण्यात वाहून द्या, देवघरात स्वस्तिक कळस ओमचे चिन्ह लावा, देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र आपल्या देवघरात टाकायचे आहे. जर फाटलेले तुटलेले देवाचे सुद्धा वस्त्र असतील तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर टाकून द्यायचे. तुटलेली घंटी काढून टाकायची आणि नवीन घंटी त्या घरात त्या दिवशी देवघरात ठेवायची आहे. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्याला घराला नवीन रंग द्यावा लागला तरी चालेल, नवीन रंग द्या, नाही दिला तरी घर साफसफाई करा, जाळे आळे काढून टाका, रिकाम्या वस्तू काढून टाका, घरात पोटले वगैरे नको, रिकाम्या वस्तू काहीच नको, किचनमध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू नको, काचेची तुटलेली वस्तू नको, शक्य नसल्यास घरातील कुठलेही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचं सामान घराबाहेर काढा. जर खोलीचे दरवाजे अपर्यायी आवाज करत असतील तर ते बदला, त्या आवाजाने नेगेटिव्ह ऊर्जा सर्वात अगोदर घरात येते, घरात कटकटी होतात, भांडणं होतं, वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याशिवाय पितृदोषसुद्धा निर्माण होतो, घरात बरकती राहत नाही, म्हणून दरवाज्याचे आवाज यायला नको, म्हणून ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहेत. दरवाज्यांवर स्वस्तिक चिन्ह लावावे गुढीपाडव्याच्या दिवशी, शुभ लाभाचे चिन्ह लावावे गुढीपाडव्याच्या दिवशी. तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावावी, त्या तुळशीत माती नवीन टाकावी, छोटी तुळस लावावी. गुढीपाडव्याच्या दिवशी तुळस लावल्याने घरात भरभराटी राहते, तिची काळजी घ्यायची. घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णाला गुढीपाडव्याच्या दिवशी धने अर्पित करा. स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी धने ठेवावे, देवीला नवीन धान्य अर्पित करा. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाडू घरात आणा आणि ते नवीन
नवीन झाडू आणून तिची तुम्ही पूजा विधिवत करावी आणि घरात धनधान्य आणि लक्ष्मीची बरकत राहावी अशी त्या झाडूला प्रार्थना करावी. आणि या दिवशी पक्ष्यांना सुद्धा थोडे अन्न घालावे, मुंग्यांना थोडे तुम्ही गुळ साखर द्यावी, पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि शहद नाही तर साखर अर्पण करावे. याच्याने करोडो लोकांना अन्नदान आणि जलदान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. याने घराची सुरक्षा वाढेल, घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल. घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असेल तर ते स्वच्छ करून घ्यावे. स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी. फ्रीजची स्वच्छता ठेवावी. फ्रीजमध्ये पीठ जे मळलेले आहे तर ते रात्रभर ठेवू नये. स्वयंपाकघरात स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व रोग निरोगी राहतात, कोणीच आजारी राहत नाही. म्हणून किचन सर्वात अगोदर साफ ठेवायचं, घर स्वच्छ साफ ठेवणे. गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला सर्व घर संपूर्ण साफसफाई करून घ्यायची, तेव्हाच घरात लक्ष्मी माता घुसेल. सूर्योदय आणि सूर्यास्त त्या आधीच घरातील केर काढून घ्यायचा आहे, घर स्वच्छ करायचं आहे. या दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. घरात लक्ष्मी मातासोबत विष्णू भगवानांचा प्रवेश होईल. घरात विष्णू माता आणि लक्ष्मीसोबत 33 कोटी देवी देवता महादेवाच्या पूर्ण 33 गणांसहित अवतरित होतील. आणि त्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी चारी बाजूंनी चारी दिशाकडून आपल्या घरी लक्ष्मी माता यायला पाहिजे, भरभराटी करून जायला पाहिजे. म्हणून घराच्या मुख्य दरवाजाला चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता. त्यासाठी जाड मीठ पाण्यात घालून त्या दिवशी गोमित्र, गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला घर पुसायचे. आपल्या घराच्या उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं. या दिवशी नवीन वर्षाच्या दिवशी जर आपण हळदीचं लेपन केलं तर घरात माता लक्ष्मी धनधान्याने घरात प्रवेश करेल. आणि दरवाज्यावर आजूबाजू स्वस्तिकसुद्धा काढायची आणि माता लक्ष्मीचे पावलं काढायची आणि आजूबाजू फुलं ठेवायचे, दिवा अगरबत्ती लावायचे. आपलं घरचं मुख्य दरवाजा जर सुवासिक राहिला तर माता लक्ष्मी सुवासाने वासाने घरात लवकर प्रवेश करते. आणि त्या दिवशी गोडधोड नैवेद्याला ठेवायचे. तर तुम्हाला अशी गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक चांदीचे नाणे नक्की आणा, कवड्या आणा नऊ, नाही कवड्या तर धने तरी 5 रुपयाचे आणा, गुळ 5 रुपयाचा आणा. गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या 5 रुपयाने आपले भाग्य बदलू शकतो. आणि माता लक्ष्मीला तुम्ही गुळ आणि धने अर्पित करा. असे केल्याने घरात धनधान्याची बरकती वर्षभर राहील. आणि आपल्या लॉकरमध्ये सुद्धा थोडे गुळ आणि धने अर्पित करा. थोडेसे कुठेतरी लाल कपड्यात बांधून ठेवा, म्हणजे वर्षभर धन आणि धान्य भरलेले राहील. धने म्हणजे हे धन आहे साक्षात महालक्ष्मीने. असे जे महालक्ष्मीचं पुराण आहे त्याच्यात स्वतः ब्रह्मवैवर्त्य पुराण लक्ष्मी पुराणमध्ये सांगितलेलं आहे. तर हा ब्रह्मवैवर्त्य पुराणमधला तुम्हाला उपाय मी सांगितलेला आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा. कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, लाईक नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि कमेंट्स पण नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. शालिनी भक्तीसागर कथाचा टायमिंग 12 वाजता आहे, ते पण चॅनल माझंच आहे, तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.